स्पोर्ट्सच्या 12 वर्षीय मुलीच्या निधनाच्या धक्क्याने जन्मदात्या बापाचाही हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरात घडली आहे. सचिन बबन भोसले असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचं नाव आहे. मुलीचा रक्षा विसर्जन विधी आटोपून अमरधाम स्मशानभूमीतून घरी आल्यानंतर सचिन यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना परिसरातील नागरिकांनी खाजगी रुग्णालयात नेलं. तिथून शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुलीच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने टिंबर एरियामध्ये शोककळा पसरली असून परिसरात मन सुन्न करणारं वातावरण आहे. कर्त्या पुरुषाचं निधन झाल्याने परिसरातील नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सांगलीतील टिंबर एरिया परिसरातील संभाजी कॉलनीमध्ये सचिन भोसले हे आपल्या पत्नी मुलगी आणि मुलासह राहत होते. सचिन हे सुतार काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना 12 वर्षांची श्रद्धा आणि 8 वर्षांचा विराज अशी 2 मुले होती. श्रद्धा हिला जन्मतापासूनच थायलेसिमिया हा आजार असल्याने ती सतत आजारी पडत होती. मुलगी सतत आजारी पडत असल्याची चिंता सचिन यांना होती. 3 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सचिन यांचा उदरनिर्वाह बंद होता. त्यातच कसे बसे कुटुंब चालवण्याचा प्रयत्न ते करत होते. गेल्या आठवड्यात श्रद्धाची प्रकृती खालावल्याने तिला सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मंगळवार दिनांक 23 जून रोजी श्रद्धाची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रद्धा ही सचिन यांची अतिशय लाडकी मुलगी होती. मुलीच्या या अकाली निधनाने त्यांनी जगण्याची आशाच सोडून दिली होती. श्रद्धा सचिन यांना ब्लड प्रेशरचा आजार होता. मुलीच्या या जाण्याने त्यांनी गेले 3 दिवस बीपीच्या गोळ्या खाल्ल्या नाहीत. ते सतत रडत असत. एका हसत खेळत मुलीच्या निधनाने अख्ख्या भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज श्रद्धाचा रक्षा विसर्जन विधी आटोपण्यासाठी परिसरातील काही नागरिकांसह मुलगा विराज आणि वडील सचिन हे सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये गेले होते. रक्षा विसर्जनाचा विधी आटोपल्यानंतर सर्वजण घरी यायला निघाले. सचिन हे दुःखाच्या छायेखालीच होते. गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा हुंदका थांबलाच नाही. रक्षा विसर्जन करून घरी येत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं. शेजाऱ्यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेलं. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितलं. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मुलीच्या निधनाच्या धक्क्याने बापाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजताच नागरिकांनी एकच आक्रोश केला. पतीच्या निधनाचं वृत्त पत्नीला कळताच त्यांना भूवळ आली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. क्षणार्धात एक हसत खेळत कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. सचिन यांच्या मोठ्या भावाचंही काही महिन्यांपूर्वी निधन झालंय. सचिन भोसले यांच्या निधनाची वार्ता संभाजीनगर परिसरात कळताच परिसरही सुन्न झाला. सचिन यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून परिसरातील नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आलं. भोसले यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलगा वगळता कोणीच नसल्याने अखेर सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांच्या मृतदेहावर परिसरातील नागरिकांनी अंत्यसंस्कार केले. दुःखाच्या वादळात एका कुटुंबावर आभाळ कोसळल्याने प्रत्येकाचं मन हेलावून गेलं होतं. श्रद्धा उर्फ आवडी सचिन भोसले ही थायलेसिमिया या आजाराने सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं निधन झालं. ती 12 वर्षाची होती. या निधनाच्या दुःखानं सचिन भोसले तिचा बाप हा निधन झाल्यापासून आतापर्यंत रडतच होता. आज सकाळी आम्ही श्रद्धाची रक्षाविसर्जन करण्याकरता घाटावर गेलो होतो. त्यावेळी तो प्रचंड रडला. रक्षाविसर्जन झाल्यानंतर घरी येत असताना पण तो प्रचंड रडला आणि घरात आल्यानंतर त्याचा त्या श्रद्धाच्या निधनाच्या धक्क्यानं सचिन भोसले यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये सचिनची बायको देखील आता ॲडमिट आहे. त्याची पत्नी देखील याच धक्क्यानं ॲडमिट आहे, उपचार घेत आहेत. या कुटुंबावर प्रचंड मोठा घाला झाला आहे. भीमनगर टिंबऱ्यामध्ये हे कुटुंब राहते. गेल्या वर्षीच 1 वर्षापूर्वी सचिन भोसलेचा भाऊ अटॅकनं एक्सपायर्ड झाला आहे. त्याची आजी एक्सपायर्ड झाली, त्याचे आई वडील एक्सपायर्ड झाल्यात. आज हे पूर्ण कुटुंब निराधार झालेलं आहे आणि भीमनगर टिंबऱ्या नवीन वसाहत वार्ड क्रमांक 10 मध्ये याची संपूर्ण शोककळा पसरलेली आहे.